तुमचं नाव सांगा. राहणार बाजी उमरत, तालुका जिल्हा जालना. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 95 45 46 98 26. बर, तुम्ही हे जे तुमच्या सध्या कपाशी शेतामध्ये उभा आहात, या कपाशीला कशाची फवारणी केली तुम्ही? आर पी एस 76. हे किती दिवस झाले फवारून तुम्हाला? बर, तुम्हाला ह्या RPS 76 फवारा म्हणून ही तुम्हाला माहिती कोण दिली होती? संजू लोखंडे सरना दिलेली. बर, तर मग तुम्ही किती दिवसापूर्वी फवारलंय? 15 दिवस झाले. बरं, तुम्हाला जे RPS 76 तुम्ही फवारलंय, याचा तुम्हाला ह्या तुमच्या सरकीला आलेला रिझल्ट काय? याचा रिझल्ट म्हणजे असा आहे की एकदम लगेच जवळजवळ पाहतोय, हा वाढ बी आहे, हा अंड्या गिंड्या फुट बी अशी फुटली. बर बेरे बा झाड झालं पुन्हा. बर, पण आता पाऊस नसल्यामुळे थोडस हे झालं ते. बर, नाही तर रिझल्ट म्हणजे रिझल्ट आहे. बर, तुमचं एकदा पातं दाखवा बरं कसं तर. तुमचं पातं हे बघा, पातं वगैरे बेस्ट चांगलं आलं जरा. हे पातं म्हणजे चांगलं आहे आणि हे वाढ पण चांगली आहे आणि तुमचे जे कपाशीला सध्या हा फुटवा आहे, फुटवाही चांगला आहे समजा. बरोबर आहे, पण चांगलं आहे. बर, म्हणजे तुम्हाला आता ही 15 दिवस झाले फवारणी घेऊन, तर तुम्ही याच्यानंतर आतापर्यंत कोणतीच फवारणी घेतली नाही? बरोबर आहे. तर तुम्हाला हे जे RPS 76 आहे, तर याचा जो आलेला अनुभव इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? RPS 76 आणल्यामुळे मला खूप काही रिझल्ट वाटलं बाबा, पातळ वाढ गीड मस्त कलर. बर, आता किती क्षेत्र आहे तुमचे? बर, दरवर्षी तुम्हाला 2 एकर क्षेत्रामध्ये किती कापूस होतो? मला 15-16 क्विंटल. तुम्ही जे आमचं धन्वंतरी कंपनीचं जे RPS 76 वापरलं सध्या, तर हे फवारल्यापासून तुम्हाला याचा असा अनुभव आला की बाबा आपल्याला फुटवा जोमदार फुटला, याची वाढ चांगली आहे, असं वाटतं की याची डबल उत्पन्न आपल्याला वाढणार, दीडपट नाही म्हणजे तुम्हाला दीडपट उत्पन्न वाढणार असं तुम्हाला या एका फवारणीतून अनुभव आला वाटत समजा. आता जे दर साल जे लईत होतो आपण करीत होतो समजा. बर, तर आपण हे आपल्या पद्धतीनं सोय करीत होतो, पण अशी वाटलं नव्हतं. हा, याशी इतकी भारी सरकी हे वाटलेलं नाही, पण आम्हाला असं वाटलं की आपल्याला डबल उत्पन्न सहज होऊ शकतं. बर, हे संदेश तुम्ही आपण शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याला देऊ शकतो. ठीक आहे, ओके.